यासारख्या प्रचंड मोठ्या आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि मोठ्या कष्टाने घाम गाळून कापूस पिकवला, कांदा पिकवला आणि तो बाजारात नेला का त्याला भाव मिळतो 2 रुपये 3 रुपये. अरे 1 किलो कांदा पिकवायला 10 रुपये खर्च येतो, 1 क्विंटल कांदा पिकवायला 1000 रुपये खर्च येतो आणि बाजारात जर त्याला बाजारात नेल्यावर जर 200, 400, 500 रुपये भाव मिळत असेल, शेतकरी आत्महत्या नाही करायचा म्हणून काय साखर पांड वाटील का? ही गेल्या 10 वर्षापासून हीच अवस्था शेतकऱ्याची निर्माण झाली. ह्याच आसमानी आणि सुलतानाने शेतकऱ्याला पूर्ण उद्ध्वस्त केलंय. अरे ज्या शेतकऱ्याचं दूध आल्याशिवाय आमच्या घरात भाजी चहा होत नाही, ज्या शेतकऱ्याची भाजी आल्याशिवाय आमच्या घरात भाजी होत नाही, ज्या शेतकऱ्याचं गहू बाजरी ज्वारी आल्याशिवाय आमच्या घरात भाकरी होत नाही, अरे कोणी किती जहागीरदार असला आणि कोणी किती पैशावाला असला तर तो नोटा जळून नाही खाऊ शकत. त्याला आमच्या शेतकऱ्यानं कष्ट करून घाम गाळून पिकवलेली भाजी आणि भाकरीच खावी लागते. म्हणून कोण म्हणतो माझा बाप आमदार आहे, तर कोण म्हणतो माझा बाप खासदार आहे, तर कोण म्हणतो माझा बाप जहागीरदार आहे, पण आमचा शेतकऱ्याचा मुलगा म्हणतोय माझा बाप शेवटच्या श्वासापर्यंत इमानदार आहे. फक्त त्याला त्या इमानदारीचं फळ काय तर आत्महत्या, कर्जबाजारीपणा. आणि आता ते एक नवीन संकट शेतकऱ्यावर उभं राहिलंय, तर ते म्हणजे जो शेतकऱ्याचा मुलगा शेती करतो त्याचं लग्नच व्हायला तयार नाही. शेतकरी मुलीचा बाप सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला नाही म्हणतोय. तो म्हणतो 10-15 हजार रुपयाची नोकरी असली तर चालेल, पण शेतकरी नकोय. ही अवस्था आज शेतकऱ्याची निर्माण झाली आहे. कारण हा शेतकरी शेती व्यवसाय धोक्यात आणला गेलाय, शेती व्यवसाय तोट्यात आणला गेलाय. म्हणून ज्या व्यवस्थेनं आज शेती व्यवसाय तोट्यात आणलाय त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आता पेटून उठण्याची गरज आहे. अगर खिलाफ है होने दो, जान थोड़ी है ये सब धुआ है, आसमान थोड़ी है लगेगी आग तो आएगी घर, कई जज में किराएदार जाति मकान थोड़ी है. मुझे पता है दुश्मन भी कम नहीं, लेकिन हमारे तरह हथेली पर जान थोड़ी है. सभी का खून शामिल है इस मिट्टी के अंदर, किसी का बाप का हिंदुस्तान थोड़ी है. अरे आमच्या शेतकऱ्यावर अन्याय करायला काय कोणाच्या बापाचा हिंदुस्थान थोडी आहे. म्हणून आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी, आमच्या शेतकऱ्यांचा व्यवहार बोलतो मी. बैमान झालेला एक एक नाग ठेचू, बैमान झालेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. आणि मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय दिला तो 2019 परित्राणाय साधुनाम विनाशाच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि पहिल्याच बैठकीत शेतकऱ्याची फाईल काढली आणि ना अटी न शर्ती ना नियम न त्रुटी, ना अटी न शर्ती ना नियम न त्रुटी 2 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी आणि लाखो शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झाले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळाला. त्याच काळामध्ये जगावरनं भूतवनं भविष्यती असं संकट आलं कोरोनाचं, त्याच काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री होते. म्हणून महाराष्ट्र मोठ्या धैर्यानं मोठ्या क्रांतीनं उद्धव साहेबांनी पुढे नेला, मानपाटेक केली, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि या महाराष्ट्राला या कोरोनाच्या भयावह संकटातून बाहेर काढलं. तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे उद्धव साहेबांनी त्यावेळेस काम केलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदो सवाय्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर जाई, दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांमध्ये महाराष्ट्राने भगवंताची मूर्ती पाहिली. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मा मंगळ, कोण्याही जीवाचा अनगड मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे मुंगी आणि राव आमचा सारखाच जीव, या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे काम केलं. आणि आज त्याच उद्धव साहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. त्याच उद्धव साहेबांना आज एकटं पाडलं गेलंय. पण साहेब काळजी करू नका, 16व्या वर्षी रायरा शहराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्याचा रणशिंग फुकणाऱ्या छत्रपती शिवरायांना सुद्धा एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना सुद्धा एकटं पाडायला औरंगजेब, पादशाह, विजापूरचा आदिलशाह, कुतुबशाह, पितोर झालेले खंडाजी खोपडे, बाजी गोरपडे, मोठे मोठे वतनदार हे एका बाजूला होते आणि छत्रपती शिवराय एका बाजूला होते. पण त्यावेळेस मुठभर मावळ्यांनी सांगितलं होतं, महाराज लाग गेलं तर जाऊ द्या, पण आम्ही तुमच्या सोबत आहे आणि आम्ही तुमच्यासाठी आमच्या जीवाचा कोट करू हे सांगणारे होते तानाजी मालुसरे, हिरोजी इद्दलकर, शिवाजी काशीद, मदारी मेहतर या मावळ्यांनी तन मन दानाने काम केलं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं
छत्रपती शिवरायांना साथ दिली ती 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार आणि मग 6 जून 1674 ला शिवरायांचा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण झालं। म्हणून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांचा महाराष्ट्र आहे, हा अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोकाचा गजर करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा महाराष्ट्र आहे। तर घेईल मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधवया सांगणाऱ्या तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे। म्हणून हा निष्ठेचा महाराष्ट्र आहे, हा पराक्रमाचा महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानाचा महाराष्ट्र आहे, हा अभिमानाचा महाराष्ट्र आहे। हा ही महाराष्ट्रातली मायबाप जाणता तुम्हाला कधीच एकटं पडून जाणार नाही, तुम्हाला या माय माऊल्यांच्या पदराखाली झाकून घेतल्याशिवाय राहणार नाही, घेणार का नाही झाकून? बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। साहेब मुख्यमंत्री असताना कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस कोणी म्हणायचं तुम्ही हिंदुत्व सोडलं, कोणी म्हणायचं तुम्ही मंदिर उघडा, कोणी म्हणायचं तुम्ही हनुमान चालीसा म्हणा। अरे हनुमान चालीसा शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहे, प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय शिवसैनिकांच्या आणि उद्धव साहेबांच्या मनामध्ये आहे। जे हनुमान ज्ञान गुण सागर जय कवी सुधी लोक जग रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमके संगी कंचन भरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केश हत भद्र चौदह जय विराजे कादे मुझे जनवे साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगमंद्र विद्यावान गुणी ते चातु राम काज बे गर्भे आतुर प्रभु चरित्र सुनबे कोरसिया राम लखन सीता मन बेश सुषम रूप धरे सी है दिखवा विकट रूप धरी लंका जरावा भीम रूप धरी असुर सारे रामचंद्र के काज सवारे लाए सुजीवन लखन जाए रघुवीर हर्ष हो रहा रघुपति की बहुत बढ़ाई तुम मम प्रिय व्रत सम पाए सहस वदन तुम दस गावे अस गाय त्रिपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मांडी मुनि सनार सार सही दैसा जब कुबेर दिग्पाल जाते कवि कोई दिखाई सके कहते तुम उपकार सुग्रीव किया राम विलाय राजपति तुम रे मंत्र विभीषण माला लंकेश्वर भय सब जग जान जुग सहस्त्र जो जन पर भानु लीलो ताई मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मिली मुख भाई जल दिला दे गए अचरज नाई दुर्गम का जगत के जते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम द्वारे तुम्हारे गवारे होतन आज्ञा बिनु भाई सारे सब सुख ले रे तुम्हारी शरणा तुम रक्षा को कावड़ना आपण त्याच समारोह आपे तीन लोक हाकते काबे भूत पिशाच निकटे ने आवे महावीर जम नाम सुनावे नाय सर वरे सब बिराज बंदन दार हनुमत बीर संकट दे हनुमान जुड़ावे मरकम भजन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काल सब तुम साजा और मर जो कोई लावे सो अमित जीवन फल पावे चारो जुग प्रताप तुम्हारा कह परिस्थिति जगत उजारा साधु संत के तुम्हारा कवारे असुर निकंद राम दुलारे अष्ट सिद्धि नौनिधि के दाता सुवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रो रघुपत के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर चाई जा जन्म हरि भक्त काय और देवता चित्तन धरे हनुमत से सब सुख रही संकट कटे मिटे सब पिरा जो सुमिरो हनुमत बल बेरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करु गुरुदेव के जो सतबार पाठ कर कोई छुट्टी बंदी मा सुखई जो या पड़े हनुमान चालीसा होए सिद्धि साकी गौरी सा तुलसीदास सदारी चेहरा कि जय नाथ हृदय महाडेरा। बोलो पवन पुत्र हनुमान की। మనోజైవమారుతుల్య వేగం జితేంద్రియం బుద్ధిమత్తం వరిష్టం వాతాత్మజం వానుర్ధముఖ్యం శ్రీరామదూతం శరణం ప్రపద్యే ఆదో రామ తపోవనాది గమనం అత్వామృగం కంచనం వైదేహరణం జటాయుమృణం సుగ్రీవ సంభాషణం బాలీ నిర్ధనం సముద్రతరణం లంకాపురి దానం పచ్చాద్రావణ కుంభకర్ణ అననం యథాబ్ది రామాయణం। బోలో ప్రభు రామచంద్ర భగవానకి। उद्धव साहेबांनी हिंदुत्वाला नव्हतं सोडलं, भाजपला सोडलं होतं, कारण हिंदुत्व तर शिवसेनेचा प्राण आणि आत्मा आहे। धर्म हे होतो अंती, धर्म रक्षिती रक्षित तस्मो धर्मानतव्य मानव धर्म अंतोदित यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभिज्ञान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। हे हृदयात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व उद्धव साहेब पुढे घेऊन चाललेले आहे। म्हणून चला संकल्प करूया, आई तुळजा भवानी आणि छू छत्रपतींचा आशीर्वाद, आई तुळजा भवानी आणि छू छत्रपतींचा आशीर्वाद। चला देव उद्धव साहेबांना साथ हा संकल्प करूया आणि जाता जाता कवी दुष्यंत म्हणतोय, कवी दुष्यंत म्हणतोय गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतवज का मुआना बदलेगा, जर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदलेंगे तो ये फसाना बदलेगा। जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान।